32 सिराला मैन ऑफ द सीरीज 2019 जयरली येथे जी स्पर्धा रंगली होती त्याच्यात याच मयूर पल्हणकर ने मोठा किताब घेऊन गेला होता तोच गोलंदाज आक्रमण लाभले याने कर्णधाराने आकाश मूर्ती गर्जना कुपर करण्याच्या वतीने चला जास्त वेळ घेऊ नका कारण टॉस झाल्यानंतर इतका वेळ खर्च करणे कोणाल हे मात्र चांगला संकेत निश्चित नाही अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो त्यासाठी सहकार्य करणे गरजेचं आहे उगीचच त्या मिडल फील्ड मध्ये विनाकारण वेळ वाया घालवणं हे निश्चित क्रिकेटसाठी एक खेदजनक बाब आहे या गोष्टी टाळाव्या लागतील चांगले क्रिकेट घडवायचं असेल वेळेनुसार सामने पार पडणे 25 मिनिटं दिले 25 मिनिटांमध्ये सामने व्हायलाच पाहिजे असं गृहित धरून जर सामने सुरळीत झाले ले स्टार्ट टू द गेम असा सामन्याचा इशारा इथं अंपायर बिरजू भगत आणि विनोद भगत दोन्ही भाऊ बंधू राईट ऑफ मदरगेट पहिला चेंडू अकोटो चेंडू अवे फ्रॉम द बॉडी अकट करायला गेला परंतु इथे सरळ चकून गेला होता चेंडू हातामध्ये विकेट किपरच्या 9 रन चांगली सुरुवात यावेळी गोलंदाज करून देत आहेत मयूर पन्हाळकर चांगला खेळाडू चांगला 32 रनाला ही स्पर्धा ज्याने 2021 मध्ये गाजवली होती युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली इथे ती स्पर्धा रंगली होती अर्धशतक झळकवल्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व गाजवताना जवळजवळ 8 10 विकेटी घेतल्या होत्या आणि ठरला होता मॅन ऑफ द सिरीज ओहो चांगला चेंडू बॅटला लागून मात्र जातो घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते बॅट लागून गेल्यानंतर पहिलं खातं खोललं जातं विशाल रोकडेचं आणि संघाचे खातं खोलते ते श्रीकांत स्फूर्ती जय संपाड्याचं हलकीशी बातचीत होते कोणत्या प्रमाणे चेंडू मध्ये मध्ये तेच तर असं चेंडू टाकला तर खेळपट्टी जे बनवली एक पिच ती अतिशय मात्र वेगवान वाटते पिच क्रिएटर बनवताना यतीनचा चांगला सहकार्य लाभलं यतीन आणि सर्व त्यांचे सहकार्य असतील त्यांनी एक उत्तम दर्जाची एक खेळपट्टी बनवलेली आहे राईट आर्म उर्दू विकेट हो बॅट अगोदर चालली ते लेफ्ट राईट डा कॉम्बिनेशन सकाळचं सत्र आहे त्यामुळे थोडस डब फॅक्टर निश्चित सहाय्य करू शकतो गोलंदाजांना तसंच पाहायला मिळते चेंडू उशिराने येतो यावेळी बॅट खेळपट्टीवर शत्रक्षण बदल केलं जातो जो मिड विकेटला डीपला शत्रक्षण त्याला आणलं 30 यार्ड शॉर्ट मिड विकेटला आणि जो सिली मिडापला होता त्याला हटवलं गेलं आणि त्याला तैनात केलं यावेळेला लंगॉनला राईट आर्म पुल केलंय परंतु सरळ उत्कृष्ट असा शत्रक्षक सचिन तांबे चांगला झेल ठेवतो आणि पहिला हादरा बसलाय यावेळेला डावखुरा फलंदाज विशाल रोकडे परतलाय तंबूच्या सरळ हेज गॉन सांपाडा या नावाने जे ओळख दिले तोच जातो स्वतः कर्णधार यावेळेला बाद झाल्यानंतर विशाल रोकडेच्या जागी उमेश पाटील स्कोरच्या भूमिकेत तर अंपायर दोन्ही भावांची जोडी आपण पाहतो स्वेअर लेगला विनोद भगत आणि बिरजू भगत पंचाच्या भूमिकेमध्ये अशी भावांची जोडी एक व्यावसायिक रूप पाहायला मिळते बरोबर नीटनेटकेपणा व्हाईट ब्लॅक या ड्रेस कोडमध्ये मस्तपैकी छान जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जे आपण अंपायर्स वेश परिधान करतात त्यापैकीची मात्र जोडी अंपायरच्या रूपाने तेच तर चेंडू टाकला बरोबर सुमती गेन छातीच्या वळून हा चेंडू मात्र काढला होता लाजबाब गोलंदाजी पी वनचा पहिले षटक टाकताना अतिशय दर्जेदार टप्पा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जेणेकरून फलंदाजाला मात्र आपला चान्स बदलायला लागेल यावेळेला बीट केलेला होता आघाडवीर सलामीर अजयला धावसंख्या फक्त एक
ओ जोरदार आवाजाला ढकलून दिले होते, डायरेक्टली हिट का नेम चुकला, परंतु एक धांबा मिळते। इच्छापूर्ती क्रिकेट संघ यांच्याकडून प्रमोद पाटील याला पारितोषिक जाहीर झालेले, लगातार 3 चौकारांसाठी रोख रुपये 2000। पहिले षटक संपले, पहिल्या षटकामध्ये 1-2 असं अतिशय दर्जेदार पहिलं षटक टाकलं यावेळेला मयूर पन्हाळकर। आणि मी सांगितलं 32 शिराळा ही स्पर्धा ज्याने गाजवली तोच गोलंदाज मात्र घातक ठरला यावेळेला श्रीकांत स्फूर्ती जय संपाडे संघासाठी, कारण केवळ फक्त 2 धाबा खर्च केला आणि 1 धक्का दिला विशाल रोकडेला त्याने तंबूच्या आसऱ्याला पाठवताना। आकाश मूर्ती गर्जना कुपरखेडेकडून गोलंदाज गणेश शिंदे, तेज तरार असा गोलंदाज आहे, फलंदाजी पाहायला निश्चित आवडते याची, पण यावेळी गोलंदाजामध्ये काय करेल P2 आणि आपलं पहिलं षटकातील दुसरा पहिला चेंडू बॅकपटवर त्याला पंच करत, परंतु व्यवस्थितरित्या बॅटला हा चेंडू कनेक्ट करू शकला नाही, चेंडू स्लिप पॉइंटला जोपर्यंत फील केला जाईल। आरामात 1 धाव काढली यावेळेला अजयने, 1 धावसंख्या पुढे जाते। श्रीकांत स्फूर्ती हे संपाडेचे पहिल्या सामना पण बघतो, अतिशय दर्जेदार सुयोग स्मृती चषक 2021 आपल्या लाडक्या भावाच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्यामध्ये कुठूनही जाऊ नये पुसून जाऊ नये यासाठी ताईचा शीतल ताईचा हा सुरेख आयोजन। बॅकफुट वर गेला कप्तानचा लवली स्क्वेअर कट, काय फटका यार, अनुभव आणि आलेली ही जबरदस्त टॅलेंटची जोड, व्हाट स्क्वेअर कट, बॅकफुट केलं जागा बनवली आणि त्याला सरळ स्क्वेअर कट केलं बॅकफुट पॉइंटच्या ठिकाणी 4 धाव्यांसाठी 4 रन। गाव या संघाने आताच कुणाला फोन करून सांगितलं होतं का आमच्या संघातर्फे लगातार 3 चौकारांसाठी 2000 रुपये प्रमोदसाठी, पुन्हा एकदा गॅप मात्र थेट गेला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात, डायरेक्ट इथं दुसऱ्यांदा संधी हुकली त्याच क्षेत्राच्याकडून, नेम चुकला, पहिला बचावला होता अजय यावेळेला बचावला एक्सप्रेस संपाडा प्रमोद, धाव मात्र मिळते 1, धावसंख्या पुढे सरकते 8। पहिल्या षटकात फक्त कंजूशी करताना मयूर पन्हाळकर 2 धावा मोजल्या, यावेळेला गणेश शिंदे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय, असे उद्घाटनाचा सामना आपण पाहतोय खेळला जातोय सुयोग स्मृती चषक पर्व 12। अबे फ्रॉम द बॉडी कडक फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू गेला सरळ हातामध्ये विकेट किपरच्या, धाव मात्र मिळत नाही। राईट टाइम ओर द विकेट, ओ स्लाइस वन चेंडू गेला जिथे क्षेत्र खाली होतं, घोषित 1 धाव फक्त मिळेल, 1 धाव मात्र खात्या जमवेल अजय पाटीलच्या, 1 धावसंख्या पुढे स्कोर जातो संघाचा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा, अतिशय दर्जेदार नाईटचा प्रयत्न जरूर केला होता ताईने, परंतु नाईटच्या काही कारणामुळे मात्र दिवस रात्रीचं हे आयोजन आम्हाला करता आलं नाही, ड्राइव्ह केलं होतं इथे मग चकून गेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, पडून चपल क्षेत्र ज्याने उत्कृष्ट दर्जाचं प्रदर्शन करताना एक झेली घेतलाय तो सचिन तांबे येतो, लवली फिल्डिंग सचिन, सर्वोत्तम क्षेत्रपक्षी 1 सचिन तांबेचं नाव घेतलं जातं नवी मुंबईमध्ये, तो क्षेत्ररक्षण करताना अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण, 2 षटकाचा खेळ संपलाय यावेळी गणेशने धाबा खर्च केला 9, 2 षटकांची समाप्ती श्रीकांत स्फूर्ती जय संपाडा 1-11। जी स्पर्धा होती अभिनी गाजवली होती तोच अभि पुन्हा एकदा तुरब्यावरून जूचा प्रभास, हे शीतलतायावरती असलेलं त्यांचे पूर्णपणे विश्वास आणि शीतलताईने त्यांना इथं पुन्हा एकदा या डीजेला उत्कृष्ट दर्जाचा डीजे आहे अभि, त्याची साऊंड सिस्टीम संपूर्ण 2-3 दिवस आपल्याला ऐकायला मिळणार नाही, तर 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकामध्ये पहिल्यांदा अंमतीत केल्यानंतर श्रीकांत स्फूर्ती जय संपाडेचा धावा बनवला 1-11।
विजय रेटकर लेफ्ट हँड राउंड द विकेट अनुभवी असा गोलंदाज आहे। हा मारा करेल एक्सप्रेस संपाडा कॅप्टन स्कीपर प्रमोदला पॉइंट कब वैती 5 धावसंख्या केलतो इच्छापती वाशी गाव हे संघाने या प्रमोद साठी एक्सप्रेस साठी लगातार 3 चौकारांसाठी रोख रुपये 2000 असं पारितोषिक ठेवलेलं आहे। घणघणीत चौकारीने खातं खोललं पण दुसरा ड्राइव्ह करायला गेला बरोबर इनसाइड द 30 यार्ड मध्ये चांगलं फिल्डिंग झालं गॅप गेल्यासा तो ही चौकार ट्रिपल सिक्सचा अटेम्प केला परंतु फुल टॉस घेतली पायाला लागला कनेक्ट करून स्विच शॉट हा घातक फटका लागला तर अबाद नाहीतर बर्बाद 1987 गेटिंग उत्तम उदाहरण आहे। संपूर्ण 17 धावसाने चारे मुंडे चित इन फायनल अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया रिलायन्स कप लेफ्ट हँड उर्दू विकेट चांगला चेंडू फोर चेंडू बॅटच्या आतील भागाला लागून गेले स्क्वेअर लेगला जोपर्यंत शतरक्षण धडपडेल इथे मात्र धाव मिळेल बलून काढल्यात जोरदार अपील केली होती उत्साह जास्त आत्मविश्वास कमी त्यामुळे स्पष्ट फेटाळली या वेळेला अंपायरिंगच्या रूपामध्ये विनोद भगतने धाव मिळतील दोनने धावसंख्या पुढे सरकतोय 13 एक गडी बाद 13 तिसरं षटक चालू आहे धावा काढाव्या लागतील थोडा मॉश्चर आहे आणि दम फॅक्टर अतिशय कामगिरी करतो वर्चस्व गाजवून देतो गोलंदाजांना हे नाणेफेक पहिल्या दोन सामन्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे कारण डव फॅक्टर पुष्कळ जमा झाल्या तोपर्यंत तो हटत नाही ऊन कडक पडत नाही तोपर्यंत मक्तेदारी दादागिरी चालणार गोलंदाजाची आणि तसंच पाहायला मिळते पूर्णपणे जखडून ठेवले धावा लागल्या तिसऱ्या षटका दरम्यान एक गडी बाद 13 ग्रेट डिलिव्हरी यार स्विंग इन द मिस नॅचरल आउट स्विंग इज गिफ्ट ऑफ द गिवन गॉड ही देणगी आहे देवाची ज्याने मला डावखुऱ्या गोलंदाजांना एक खास कला अवगत करताना हा त्यांच्यामध्ये पारड्यात हा गुण टाकलाय नॅचरल आउट स्विंग त्यामध्ये बीड झाला कॅप्टन प्रमोद पुढे सरसावले डान्सिंग राउंड द विकेट लाभ केलाय एलिमिनेशन मिळत नाही आणि या वेळेला कॅप्टन प्रमोद पाटीलला मात्र तंबूच्या दिशेला परतावं लागतं फलंदाज क्रमांक 2 श्रीकांत स्मूर्ती जय सांपाडा 13-2 गडे बाद या हबी तर वैयक्तिक एक चौकार मारला आणि खात्यात धावा जमा गेल्या 7 कॉट लॉंग ऑन बोल्ड बाय विजय रेटरेकर ही सफलता मिळाली विजयला ही सफलता सांघिक दुसरी 2 गडी बाद 13 खराब परिस्थिती आहे पण त्यात बाहेर काढण्याची क्षमता दोन्ही फलंदाजाकडे आणि आत्ताच गेलाय ही खेळपट्टी या बब्यासाठी तेजेसाठी अतिशय लाभदायक आहे बघूया संधीचा फायदा कुठपर्यंत लेफ्ट हँड राउंड द विकेट बॅकपटवर गेला स्टेअर केला चेंडू त्याचं घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळते यावेळेला अजयला एकने धावसंख्या 13 जाते पुढे 14-2 गडी बाद अतिशय दर्जेदार दे दीपेमानाची स्पर्धा सातत्याने आपल्या भाववरती असलेलं ताईंचं प्रेम सुयोग स्मृती चषक 2021 पर्व 12 आपल्या भेटीला चांगला फटका मधोमध घेतला नो चान्स यार काय कडक शॉट यार बॅट मधून अजयच्या एक्स्ट्रा कव्हरला उडवून दिलं सुपर्ब शॉट 6 रन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावा 20-2 गडी बाद काय कडक फटका जागा बनल्या स्टान्स पाय थोडे मात्र दाबून धरले होते खेळपट्टीवर बॅट आणि समोर कंप्लीटली लिप केले बॅट आणि फेकून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून ग्रेट शॉट अजय 2 गडी बाद 20-3 षटकांचा खेळ संपलाय नाणेफेक हरल्यानंतर आमंत्रित केलं पहिल्यांदा फलंदाजीसाठी पहिलं षटक अतिशय जबरदस्त टाकलं तोच गोलंदाज मात्र मोर्चा बनवलाय मयूर पन्हाळकर मॅन्डेटरी पावपेचं P1 पहिले षटक टाकताना फक्त 2 धावा खर्च केला त्यांना एक झटका दिला होता आघाडीवीर विशाल रोकडेला त्याने तंबूच्या आश्रयाला रवाना केलं होतं तोच गोलंदाज आक्रमणावर राईट हँड राउंड द विकेट समोर व्हेरी डेंजरस मॅन
बब्या आदरणीय रामनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे रामनाथजी पाटील. पट्टी प्लेसचे एक जबरदस्त आक्रमक फलंदाज, लिजंड क्रिकेट म्हणून ज्यांची गणना होते त्यांचं मी शीतलताई भोईर यांच्याबद्दल हार्दिक स्वागत करतोय. हार्दिक स्वागत आहे, स्वागतम सुस्वागतम. दोन गडी बाद स्थिती आहे 20. पहिला चेंडू डॉट. ग्रेट डिलिव्हरी साफ डिसमिसल बियॉन्ड द स्टंप. ही कमाला शिराळा 32 हिरो 2019 काय गोलंदाजी टाकली यार. डक अपेक्षा होती श्रीकांत संपणा काहीतरी बब्या कडेल काय स्विंग इन द मिस उडवून द्यायचा होता. पण हुशार ज्याने 32 शिराला गाजवलं तो हम किसी से कम नाही. ते काय गळ्यांची अक्षरशः भेदक मारा करताना लवली बॉलिंग यार. अभि आइए मधुर संगीत लेकर. सुनील निकम KSV ही स्पर्धा वाशीची गाजवली होती 2017-18 मध्ये. पहिले अर्धशतक यानेच लावलं होतं. व्हॉट अ सेलिब्रेशन. बॅक टू बॅक दोन धक्के जातो हॅट्रिक वर. कमालीची गोलंदाजी यार. तो नाही मयूर पन्नालकर सुपरबली स्पेल यार टाकताना. यावेळी आकाशमूर्ती गर्जना कुप्पर खेळण्याकडून तुफानी मारा झटका दिले लागोपाट दोन जातो हॅट्रिक वर. अभि चल बेस द्या. बेस गायब. एवढा चेंडूचा अक्षय बेस गेली का खाडी मध्ये. एवढ तेज तरार असा चेंडू टाकला तर बेस मोडली. एवढी गोलंदाज कुणाल हे तेज तरार असा गोलंदाज आहे. सुरेख यार हॅट्रिक चेंडू घेऊन येईल. अडचणी निर्माण केल्या मी म्हणेन या तोफखान्याने. पहिलं षटक फक्त दोन धमांचं टाकलं, एक झटका दिला आणि इथे मात्र दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर आपला स्पेलमध्ये कोटा पूर्ण करताना एकही धाव तीन चेंडूमध्ये न देता हादरे दिले दोन आणि बिकट परिस्थितीमध्ये गेल्या. इवले चार गडी बाद धावसंख्या आहे 20. बरोबरी झाली तर नाणेफेक ज्या संघाने जिंकलेल्या असेल त्या संघाला मात्र विजय घोषित करण्यात येईल. नो विकेट्स नो कंपल्सरी टार्गेट चेस. इथे फक्त नाणेफेक महत्वाचे असेल बरोबरी झाल्यानंतर. ही दक्षता घ्या. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज मयूर पन्नालकर. ओहो हॅट्रिक हुकली. वाईट टाकला, वाईट टाकला, हॅट्रिक हुकली. हॅड लग मयूर. लगातार दोन धक्के दिले होते पण या चेंडूवर विकेट मिळणं गरजेचं होती तरच हॅट्रिक. वाईट गेल्यानंतर हॅट्रिक हुकल्यानंतर पुन्हा जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 21. पॉइंट कबा सिली मिडॉप डीप एक्स्ट्रा कवर वद. नवीन फलंदाज हेलिकॉप्टर सजावला उंची जास्त एनिमेशन मिळत. एक झटका येस. पाचवा घरीच पतन. चौथा विकेट मात्र खात्यात मयूरच्या. लगातार तीन फलंदाजांना भोपळे फोडता आले नाही अशी बिकट परिस्थिती. तेजस बब्या सुनील आणि वध यांना मात्र भोपळा फोडण्याची संधी दिली नाही. एवढा भेदक मारा मयूर पन्नालकर. आघाडीवीर सलामीर स्वस्त आहे काय करू तू चल मैं आया अशा मात्र जसे पत्ते गळतात झाडाचे त्यापण पत्ते गळण्यामध्ये विकेटचं पतन होतंय. कसं रोखवं फक्त एका की खांद्यावर घेऊन मला चालाय जावं लागेल. हिम्मत मत हार चल चला चल या गाण्याप्रमाणे त्याला घेऊन चालायला लागेल हिम्मत न हारता. इथे आपटी बार सोडला आणि वाईटचा इशारा मात्र आपल्या पाहायला मिळाला दोन्ही पंचाकडून. जे बंधू आहेत दोन्ही पंच भगत बंधू विनोद आणि बिरजू
त्याने इशारा दिला खराब चेंडूचा, अतिरिक्त धावसंख्येत भर पडते। उद्घाटनचा सामना आपण पाहतोय, श्रीकांत स्फूर्ती जय संपाडा बॅटिंग करताना अडचणीत आहे, 22 धावा लागलेत 5 गडी बाद। गोलंदाज मयूर पनाळकर राईट आर्म राउंड द विकेट टू अजय, ग्रेट यॉर्कर खणून काढलं, ड्राइव्ह केलं, मधोमध घेत आले पण एक धाव मात्र मिळते। दुर्वण तसा क्षेत्रक्षण विशाल फील करतोय, सर घे क्षेत्रक्षण लंगन होऊन एक धाव मिळते। चार षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त लागल्या, एक चेंडू बाकी आहे कारण एक वाईट टाकलेला होता। चौथ्या षटकातील आपल्या दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू, बॅकफुटवर गेला, जागा बनवल्या, डीप कव्हरला पण क्षेत्रक्षण इल फील करतोय। इथे धाव मात्र मिळेल नवीन आलेल्या फलंदाजाला, यावेळेला विजय हा फलंदाज आहे। चार षटकांचा खेळ संपले, धावसंख्या फक्त आणि फक्त लागलेल्या आहे 24 5 गडी बाद। पुन्हा आपल्याकडे जाऊया एक मधुर संगीत ऐकण्यासाठी। गोलंदाज मयूर पण दोन षटकं टाकली, फक्त 6 धावा खर्च केले आणि 4 विकेट। व्हॉट अ बॉलिंग एनएसएस, अ मॅजिक फिगर मयूर पनाळकर हिरो। मी म्हटलं होतं 32 शिराला ज्याने गाजवलं युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली हे मैदान, या मैदानामध्ये जी स्पर्धा रंगली होती 32 शिराळ्याची, त्याच्यानंतर बेस्ट टुर्नामेंट ऑफ द प्लेअर त्याने या स्पर्धेमध्ये पहिलं दोन षटकं टाकताना कमाल केली। फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 4 झटके दिले श्रीकांत इलेवन जय संपाडा। फुलटॉस हलवा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळेला सचिन तांबेने, पण या संधीचा जास्त फायदा घेताना चेंडू डॉट अखेरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आकाश स्मृती गर्जना कुपरखंडेकडून सचिन तांबे समोर विजय। धाव बनवायला लागतील, मोठे फटके येत नाही, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला तर पण आनंद कार्पेट चेंडूला दिशा दिली मिड विकेटच्या ठिकाणी, जोपर्यंत क्षेत्रक्षण जातो विशाल जोपर्यंत फील करेल फक्त एक धाव, दॅट इज अ लवली ऑन स्टंप ही थ्रो होती विशाल चौरगे, लवली फिल्डिंग ऑफ द डीप मिड विकेट विजन एरिया। एक धाव मिळते, धाव संख्या 25 वर, 25 धावा धाव फलकावर आलेल्या तमाम प्रेक्षक जे या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्या प्रेक्षकांचं क्रीडारक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। पुन्हा फुल टॉस घेतली, अजयने बॅट फिरवली होती, इथे मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेस होताना चांगले फलंदाज एकाकी झुंज देतोय। यावेळेला सल्लामीला आलेला आघाडीवीर अजय पाटील 13 धावसंख्या खेळतो, एक षटकारी मारलाय एक्स्ट्रा कव्हरला, इथे मध्ये 2 धावा त्याच्या खात्यात जाते, धावसंख्या 27 वर। 3 चेंडूंचा खेळ शेष पहिल्या इनिंगचा, गोलंदाज सचिन तांबे अखेरचे षटक टाकताना आपलं पहिलं, समोर अजय पाटील। स्टँड ऑन डिलिव्हर, फटका आकाशात होता तर पाहिलेलं नव्हतं एवढा विश्वास होता, स्टँड ऑन डिलिव्हर षटकार क्रमांक बॅट मधून अजयचा दुसरा। अभि सहा धावाने पुढे जातोय यावेळेला श्रीकांत स्मृती जय संपाडा, 5 गडी बाद 33। गुड शॉट आहे, गुड साऊंड, याचाच अर्थ मिडल ऑफ द बॅट, चांगला फटका चेंडू जाते बिटवीन लॉन्ग अँड लॉन्ग ऑफ, 2 धावा आणखी मिळतात। सुरेख फलंदाजी आहे, एकाकी झुंज देताना धडपडतोय, एकी मध्ये सौंगडी तिथे थांबायला तयार नव्हता, हात दिला यावेळेला श्रीकांत स्मृती जय संपाडा, खऱ्या अर्थानं अफलातून बॅटिंग करता अजय पाटीलने, धावसंख्या 35 अखेरचा चेंडू वैयक्तिक 21 वर, अखेरचा चेंडू या इनिंग मधला। सचिन तांबे गती, ओहो चेंज ऑफ द फेस, शेवटच्या चेंडूवर आघाडी आलेला फलंदा अजय मात्र बाद होते, 6वा झटका। इनिंग पहिली संपलेली आहे, पहिला इनिंगचा खेळ संपलाय, फलंदाजी करताना 6 गडी बाद 5 षटकानंतर धावा उभ्या केल्या 35, 36 धावांचं टार्गेट सेट केलं दुसऱ्या इनिंग मध्ये। या वेळेला लक्ष घेऊन उतरायला लागेल आकाशमूर्ती गर्जना कुपरखेडे संघाला 36। चला नेक्स्ट मॅच चा टॉस,
वाशी बॉईज आणि कुमार इलेव्हन नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी विनंती करतोय, लवकरात लवकर या वाशी बॉईज इलेव्हन कॅप्टन अँड कुमार इलेव्हन तुर्बे यांनी त्वरित यावं टॉस साठी. सुरेखाची स्पर्धा आणि काय कारणावस्त डे नाईटचं आम्ही आयोजन करू शकलो नाही, बरेच अडचणी आल्या, पण दिवसामध्ये चाललेली अतिशय देदीप्यमान आणि भव्य अशी स्पर्धा सुयोग स्मृती चषक 2021 पर्व 12 तर फोर्टी प्लेस रामनाथजी पाटील उपस्थित आहे. मी विनंती करतो ताई शीतल ताईंना का या चांगल्या क्रिकेटपट्टूचं लिजंड क्रिकेटचं आपण आपल्या शुभ हस्ते मायेचे उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन रामनाथ पाटीलचं स्वागत करावं. हार्दिक स्वागत आहे रामनाथ पाटील, एक आक्रमक फलंदाज स्वागत करताना या स्पर्धेच्या सर्वे सर्व शीतल ताईर भोईर स्वागतम सुस्वागतम आल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आई आबे एक मधुर संगीत लेकर बॉलिंग बघायला गेलं तर अनुभवाचा भेदक मारा एक्सप्रेस सांडपाडा कॅप्टन याचे षटक असेल, अजयचा एक जबरदस्त मारा, बब्ब्याची ती इनस्विंगर हवेमध्ये ओढण्याची त्याची जी कला आहे त्यामध्ये बरेचसे फलंदाज भुसकळ्यात पडतात. या तीन गोलंदाजाने जर नेटिक सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी टाकली तर 36 धावाही डोंगरा एवढ्या वाटू लागतील, एवढी त्यांची क्षमता आहे, एवढी भेदकता आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. सुयोग स्मृती चषक 2021 मध्ये पहिला उद्घाटन सामना आपण पाहतोय. आकाशमूर्ती गर्जना कुपरखेळणे याने आमंत्रित केलं होतं. श्रीकांत स्मृती जय संपाडे संघाला 5 षटकामध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा केल्या 35, त्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. आघाडी लिहिताना अजय पाटीलने 2 षटकारासहित त्याने 27 21 धावा. शेवटच्या चेंडूवर बाद होताना मात्र त्याने आपल्या संघाला हात दिला आणि त्याच्याच मुले या 35 धावा ते उभारू शकले, 36 धावांचं टार्गेट सेट करू शकला श्रीकांत जय सांपाडा. त्यात बाबाकडे मात्र भरोसा ठेवलाय, स्वतः कॅप्टन न येता गणेश शिंदे इज अ स्ट्राईक इन जोरदार मारायचा प्रयत्न थेट गेला एवढ्या सिली मिडाऊनला 30 यार्डच्या आतमध्ये शस्त्ररक्षण करताना आपण पाहिलं, धाव मात्र मिळत नाही. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर बाब्या तेजस पाटील, स्विंग चांगला करतो, ऑफ ब्रेक लेग ब्रेकच्या जास्त मोठा आहे, इन स्विंगर एक खतरनाक आहे. लवली शॉट यार, काय नजाक होतो ते फटक्यावर, दॅट इज अ सुपर, पण बॅट लगे असं आड येत, चौकार होणार असं वाटलं होतं तेव्हाच मात्र वळण घेतलं चेंडूच्या टप्प्याने आणि गेला एका धावेच्या घोषित क्षेत्रात. लक फॅक्टर अतिशय महत्वपूर्ण होतो, लक मात्र साथील नव्हतो, पण बेहतरीन शॉट यार, व्हॉट अ स्क्वेअर कट. खातं खोलताना संघाचं आणि स्वतःचं दिशा बघितली, पिचिंग जायला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर बिरजू भगत यंपाच्या रूपामध्ये या वाईल्ड बॉलचा इशारा दर्शवताना स्कोरर उमेश पाटीलला एक धाव मात्र स्कोरबोर्ड जो वाढले जाईल 2. टार्गेट आहे 36 धावांचं पहिल्या सामन्यामध्ये. आकाशमूर्ती गर्जना कुपन करणे, ओ मिडल ऑफ द बॅट, व्हॉट अ शॉट यार, फॅबुलस हिट
गणेश शिंदे मैन ऑफ द आकाश मूर्ति गर्जना और राउंड परफॉर्मेंस ऑट अ लेफ्ट स्ट्रेट ऑफ द ग्राउंड बिटवीन लंगन एंड लंगप चरण. बॉयज वासी आणि कुमार एलेमन तुर्बे टॉस साठी आहे. गतीमध्ये परिवर्तन पण ह्या वेळेला गतीमध्ये परिवर्तन बब्याचा जो दिशा होती ती भरकटली होती पुन्हा एकदा वाईट पाय मिळतं टाकला जातो गोलंदाज आले बब्या एकशे धाव मिळते धावसंख्या खणखणी सुरुवात करून देतात. 9 अटॅकिंग अस्त्र वापरलेलं आहे का प्रेशर रिलीज करायचं असेल तर तुटून पडावं घुसून खेळावं लागतं ये बऱ्याच वेळेला वीरेंद्र सेवाने दाखवून दिलंय. वासी बॉईज वासी कॅप्टन या कुमार एलेवन तुर्बे हे नम्रतेची विनंती आहे दोन्ही कप्तानाला सेकंड मॅचचा टॉस घेण्यासाठी. सो एक स्मृती चषक 2021 पर्व 12 मध्ये आपण पाहतोय अतिशय दर्जेदार हे आयोजन शीतलताई भोईर आणि सर्व सहकाऱ्यांचं लागलेले एक उत्तम साथ. मग त्यामध्ये आमचे सहयोगी बंधू संजयजी भोईर साहेब असतील साजेश राजेश या सर्वांची भावांची लागलेली सुरेख साथ ताईना दात धावा लागतात धापकर बिनगडी बाद पुढला चेंडू बॅनर पाहिजे पहिले षटक टाकताना बब्या राईट आर्म ऑफ द विकेट हा चेंडू मात्र उचली घेतली होती पुन्हा ही धाव वाईट आणि विचार ना केला का अपस्तंभच्या बाहेर जात होता असं बिरजूचं म्हणणं आहे. यावेळेला विचारला नंतर प्रश्न केल्यानंतर बब्याला पण थोडासा नाखुश आहे या निर्णयावर पण अनुभव चांगला आहे बिरजूचा तर त्याने 20-25 वर्ष त्याने क्रिकेटची सेवा केली आणि मध्ये पंचांची कामगिरी या स्पर्धे दरम्यान बाहेर मिळते बॅकफुटवर उंची मारून मारायचा फटका होता यावेळेला विशाल चोरगेला पण एक धाव मिळते धावसंख्या 12 खणखणीत दमदार सुरुवात 36 धाव संख्येला चोख प्रत्युत्तर दिलं बिनगडीबाद 12 आकाश मूर्ती गर्जना कुपरकेने सांपाडा एक्सप्रेस तेज तरार असा गोलंदाजाची ख्याती आहे. 40 वय वर गेलं 40+ क्रिकेट खेळतो पण 40 वर्षामध्ये मात्र त्याचा खेळ अजून कुठे ते तसबुरी कमी झाला नाही म्हणून एक्स्ट्रामध्ये अजूनही त्याला मध्ये मोठी मागणी असताना त्याला मोर्चावर लावलं पावरपेचं स्वतः गोलंदाज येतं षटक घेऊन काय फटका कडक फटका यार जंगी स्वागत यार छे रन कवा एक्स्ट्रा कवरला विशाल चोरगेचा षटकारण खाता सुपर शॉट यार स्टँड ऑन डिलिव्हर गती थोडीशी कमी होती ती ओळखली बरोबर चावकाच घेणे धब्बा धरून राहिला आणि बॅक लिप स्विंग केली कवर एक्स्ट्रा कवरला ओ विरुद्ध दिशेला सुपर बॅक टू बॅक दोन मोठे फटके अर्थातच षटकार बॅट मधून विशाल चोरगेच्या 6 होत स्लिपी डाऊन आपण सिंगल मात्र घेण्याचा विचारत नाही का दोन मोठे फटके आले सहज गतीच्या जवळपास आहोत कोणती घाय करण्याची आवश्यकता नाहीये पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुट वर गेला दिशा दिली स्पेल अगेन मिडविकेटच्या दरम्यान क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळलं पण ते एकदा मिळते यावेळी फलंदाज विशालच्या खात्यात एकने धावसंख्या 36 धावसंख्येला उत्तर देताना आकाश मूर्ती गर्जना कुपरकेने लागले धावफळकावर 25 फक्त 11 धावांची आवश्यकता कडक फटका यार आजचा दिवस एक्सप्रेसच्या बरोबर विरुद्ध दिशेला बराच मार खाला कारण 3 षटकार आले या षटकामध्ये त्याचं खरं कारण आहे थोडीशी मात्र जी गती आहे ती कमी पाहायला मिळते एक्सप्रेसचा तोच तेज तरार मारा पाहता मिळत नाही 31 धावसंख्या फक्त 5 धावांची आवश्यकता
मिस टाइमिंग शॉट कॉट एंड बोल्ड स्वतः वैतागला कारण इतके फटके मी या मैदान अगोदर कधीच खाल्ले नाही आजचा दिवस मात्र माझा नव्हता कॉट एंड बोल्ड स्वतः गोलंदाज प्रमोद पाटील ने झेल घेतला आणि इथे मात्र विकेट घेतली गणेश शिंदे ची गणेश शिंदे परतलाय तंबूच्या दिशेने पहिला हजरा अकस्मृती गर्जना कुपरकेने सांगितला एक गडी बात 31 चला वाशी बावीस वाशी आपल्या विनंती केली जाते कृपा करून आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या दोन षटकांचा खेळ संपलाय पूर्णपणे जवळपास आहे क्रिकेट पाकीत करणं मूर्खपणाचं होईल फक्त पाच धावांची आवश्यकता 18 चेंडू मध्ये दोन षटकामध्येच चित्र स्पष्ट केलंय सामन्याचं त्यामध्ये अतिशय महागडं षटक टाकलं 19 धावा खर्च करता शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फलंदा बाद करता आला पण 19 धावा मोजावे लागल्या होतो कधी कधी एक्सपोच्या बाबतीत असं घडलं आजचा दिवस निश्चित नव्हता लेफ्ट हँड ओर्धो विकेट स्विंग इन द मिस चांगलं गॅदर केलं विकेटच्या पाठीमागे विकेट किपरने धाव मात्र मिळत नाही मयूर हा इष्टरक्षक आहे सातत्याने बऱ्याच वेळेला मयूर विकेटची सेवा करतो क्रिकेटची विकेटच्या रूपामध्ये यावेळेला जय संपाडा श्रीकांत स्मृती संघाची लेफ्ट हँड ओर्धो विकेट चांगला फटका क्षेत्ररक्षण खाली त्या दिशेला मात्र मन बाउन्स क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन्स चांगला फटका पुन्हा एकदा बॅट मधून या वेळेला फलंदाज राहुल चार धाव संख्येने खातं खोललं बरोबरी इथे झालेली आहे फक्त जिंकण्यासाठी एक धावांची आवश्यकता लेफ्ट हँड ओर्धो विकेट रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला स्वीप शॉट मारण्याचा अटेम्प्ट केला होता धाव मात्र मिळत नाही हुकला फटका तीन चेंडू आतापर्यंत ओमकारने टाकलेले आहेत आपलं पहिलं अर्ण संघाचं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे जिंकण्यासाठी अकस्मृती जय गर्जना कुपरकेने संघाला फक्त एक धावांची आवश्यकता गोलंदाज ओमकार लेफ्ट हँड ओर्धो विकेट आणि या घोषित एक धावेने मात्र विजय संपादन करून देताना फलंदाज राहुल यावेळी अकस्मृती गर्जना कुपरकेने अभिनंदन उद्घाटनाची लढत झाली होती त्यामध्ये सहज गत्या मात्र मोठ्या संघाला नमवलं 14 चेंडू शिल्लक आणि 9 गडी राखून हा दारुण पराभव स्वीकाराला भाग पाडलं हार्ड लक मी म्हणेन निश्चित श्रीकांत स्फूर्ती जय सांपाडे संघाचं